नागपूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बोगस स्पोर्ट्स सर्टिफिकेट घोटाळ्या प्रकरणी श्रीरामपूर मधून मनोज गाडे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्या घरी अनेक बोगस सर्टिफिकेट सापडली आहेत ट्रॅम्पोलिन आईस हॉकी पाठोपाठ नेटबॉल कराटे किकबॉक्सिंगची बोगस क्रीडा प्रमाणपत्र सापडली आहेत रमेश गाडेना पुणे नाशिक औरंगाबाद इथं बनावट प्रमाणपत्र विकल्याची माहिती समोर आली आहे औरंगाबाद येथील कॅनॉट गार्डन भागातील एका झेरॉक्स सेंटरमधील दोन संगणक जप्त करण्यात आलेत मानकापूर पोलिसांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे झी चोवीस तास गेल्या चार महिन्यांपासून या घोटाळ्याचा पाठपुरावा करताय आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत अमर झी चोवीस ही सातत्यानं या सगळ्या घोटाळ्याचा पाठपुरावा करताय आणि आता मुख्य आरोपी अटकेत आला असं म्हणायला हरकत नाही अमर माझा आवाज येतो आपल्यापर्यंत अमर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र क्रीडा घोटाळ्यात सहावी अटक करण्यात आलेली आहे श्रीरामपूर मधून ही अटक करण्यात आलेली आहे रमेश गाडेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र जप्त करण्यात आलेली आहेत नागपूर पोलिसांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं होतं बोगस स्पोर्ट्स सर्टिफिकेट घोटाळा प्रकरणी आता श्रीरामपूरमधून मनोज गाडे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या आहेत अमर मुख्य आरोपी किंवा मुख्य सूत्रधार या मागचा पकडण्यात आला असं म्हणायला हरकत नाही आता खरं तर अंकुश राठोड या संपूर्ण प्रकरणाचा एक मुख्य सूत्रधार होता हा गाडी जो आहे याचं एक महत्त्वाचं काम होतं जे औरंगाबाद पुणे नाशिक या भागामध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्र हा घेऊन जायचा आणि आत्ता जी माहिती येत आहे याचा कोट्यावधींची उलाढाल संपूर्ण झालेली आहे ही आत्तापर्यंतची सातवी अटक आहे संपूर्ण प्रकारामध्ये नागपूर पोलिसांनी केलेली आहे खरं तर औरंगाबाद या संपूर्ण घोटाळ्यामागचं प्रमुख केंद्र आहे पण अजूनपर्यंत तिथे कारवाई फारशी होताना दिसत नाही नागपूर पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे आणि गाडेच्या अटकेनंतर कोणाकोणाला ते प्रमाणपत्र गेले याचा आता संपूर्ण तपास अजून एक म महत्वाचा विषय म्हणजे औरंगाबादमध्ये कॅनॉट गार्डन नावाचा एक परिसर आहे तिथे एका झेरॉक्स सेंटरमध्ये दोन संगणक सुद्धा जप्त करण्यात आले त्याच्यातही अनेक मोठ्या प्रमाणात माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि याच्यात अजून मोठे काही मासे अडकण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत आईस हॉकी ट्रॅम्पोलिन हे खेळ समोर येत होते पण आता नेटबॉल बॉक क किक बॉक्सिंग सारखे क्रीडा प्रकारांमधले बोगस क्रीडा प्रमाणपत्र समोर आले त्यामुळे या आपण सुरुवातीपासून जे सांगत होतो की या घोट्याची जी व्याप्ती ती फार प्रचंड मोठी आहे आणि ती केवळ आता काही वर्षातली नाही तर अनेक वर्षांपासून असे बोगस क्रीडा प्रमाणपत्र देण्यात येत ते या तक्रारी होत्या पण आता पोलीस ज्या पद्धतीने चौकशी करता आणि एक एक धागेदोरे जे मिळत चालले त्यामुळे एक रॅकेट तर आलेलंच आहे पण अनेक जणांना या प्रकरणात अटक होऊ शकते बत्तीस जणांना शासकीय नोकऱ्या गमवण्याची शक्यता त्यात काही जणांची आता नोकऱ्याही गेलेल्या त्यांना तुरुंगवास सुद्धा झालाय अगदी क्रीडा उपसंचालकांपर्यंत अटक झाली आहे पण अजून अनेक जण या प्रकरणात अटक होऊ शकते आणि अनेक मोठे मासे शकता। तर खरे अनेक मोठे मासे या प्रकरणात अडकतीलच अशी शक्यता आहे आणि झी चोवीस तास सातत्यानाचा पाठपुरावा करतच राहील वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू धन्यवाद अमर